मंडपाच्या अगोदर एक अतिशय सामान्य गरीब असा शेतकरी भेटला होता. आम्ही गाडी थांबून त्याला विचारलं, दादा तुम्ही कुठे, बाबा तुम्ही कुठे, आलो की चालून. म्हणाला तो, अरे तुम्ही शेती भाडी सोडून कशाला तिथे चालायला गेलाय? तो म्हणाला, तुम्हाला ठाऊक आहे का, आता आपला देश 50% जास्त बिघडलाय. तो सगळ्यांच बिघडू नये म्हणून राहुल गांधी हा बिचारा एकटाच चालू नये, म्हणून आपलं पण कर्तव्य आहे की त्याच्याबरोबर चालावं. आणि आम्हाला असं वाटतं की तो काहीतरी चांगलं करेल, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आलेलो आहे. माझं असं मत झालं की लोकांच्या दृष्टीने सुद्धा ही काहीतरी एक भव्य दिव्य अशी घटना आपल्या आजूबाजूला घडायला लागलेली आहे. कारण रोज रोज त्या यात्रेमध्ये, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही, त्या पदयात्रेमध्ये किमान 10,000 लोक असतात. ओके जी सकाळी पहाटे चालायला लागते आणि एक 10 किलोमीटर चालल्यानंतर थांबते आणि संध्याकाळी 10 किलोमीटर चालते. म्हणजे माझ्या तरी पत्रकारितेच्या अनुभवामध्ये 10,000 लोकांची पदयात्रा आणि ती रोज निघणार आहे. सगळे वयोगटातले, सगळे स्त्री पुरुष, सगळे देशभरातले आणि उत्सुकतेपोटी पाहायला आले जगभरातले लोक त्याच्यामध्ये आहेत, असं मी तरी माझ्या पत्रकारितेमध्ये कधी पाहिलेलं नव्हतं. तर हे कसं काय लोक येतात हा मला पण प्रश्न पडलेला होता. आणि हे सगळे प्रश्न घेऊनच आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. आमच्यासाठी 35 मिनिटं दिलेली होती आणि राहुल गांधी स्वतः बोलणार होते आणि 1-to-1 ती अशी मिटिंग होती. आणि आम्हाला दिलेल्या वेळाप्रमाणे ते 1:30 आमच्या समोर आले आणि मग एक छान पैकी चर्चा चालू झाली. बरोबर.